आज जो फक्त प्रश्न आपण विचारणार आहे महाराष्ट्रातल्या परिवहनाच्या संदर्भातला आणि रस्त्याच्या संदर्भातला काय अडचणी आहे खरं म्हणजे एन एच आयचे जे रस्ते आहेत महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात केंद्रीय परिवहन मंत्री माननीय नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून निधी मंजूर झाला परंतु निधी मंजूर होऊनसुद्धा पैसा उपलब्ध असूनसुद्धा दर्जेदार निकृष्ट दर्जाचे काम करणारे दर्जेदार आणि ब्लॅकलिस्टमधले दर्जेदार त्या ठिका ब्लॅकलिस्टमधले ठेकेदार त्या ठिकाणी आल्यामुळे ह्या रस्त्यांची दुरावस्था होते खास करून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग मागच्या वीस वर्षापासून चालू आहे फक्त कुठेतरी थातूरमातूर काम केलं जातं पण पुन्हा एकदा खड्ड्याने खड्डेयुक्त महामार्ग म्हणजे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि मागच्या एक वर्षामध्ये सुद्धा त्या रस्त्याने वाहतूक करणाऱ्या अनेक वाहनांचे अपघात झाले अनेक जण मृत्यूमुखी पडले त्यामुळे एन एच आयच्या रस्त्यांच्या दुरावस्थे जे आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग परभणीतला काही महामार्ग या संदर्भातला प्रश्न आज आम्ही लोकसभेमध्ये विचारला आहे रवींद्र चव्हाण जे राज्याचे मंत्री आहेत त्यांनी दावा केला होता की साधारणतः दिवाळीच्या पूर्वी मुंबई गोवा मार्ग योग्य होईल आणि सुविधा होईल दिवाळी गेली आता नवीन वर्ष लागतंय रवींद्र महाराष्ट्राचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नाबद्दल मला तसं काय वाकडं बोलायचं नाही परंतु त्यांनासुद्धा हे ठेकेदार भीक घालत नाही आहेत मग एक पुढे गेले की पाठीमागून माझ्या मागल्या गणेश चतुर्थीच्या वेळेला जो रस्ता रायगड जिल्ह्यामध्ये केला गेला तोसुद्धा तिसऱ्या दिवशी उखडला गेला त्यामुळे निकृष्ट दर्जाचं काम करणं हा एकमेव धंदा आणि कामाच्या माध्यमातून पैसा लुटणं हा एकमेव धंदा तिथल्या ठेकेदारांनी अवलंबलेला आहे आणि म्हणून मागच्या वेळेला जे ठेकेदार काम करायला अपयशी ठरलेले आहेत त्यांना टर्मिनेट करा आणि दर्जेदार काम करण्याचा रेकॉर्ड ज्या ठेकेदारांचा आहे त्यांना तो मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग द्या अशा पद्धतीची विनंती मी सातत्याने केंद्रीय परिवहन मंत्री जे आहेत बांधकाम मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्याकडे करत आहेत आजसुद्धा तेच करणार आहे

आरक्षणाचा कोटा द्यायचा असेल तर संसदेमध्ये त्या संदर्भ संदर्भात बिल आणावंच लागेल आज महाराष्ट्रातलं सरकार जे आहे ते मराठा समाज आणि धनगर समाजाची दिशाभूल करते आणि म्हणून क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून वेळकाढूपणा जो चाललेला आहे तो तो खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या आरक्षणाला मारे मारक ठरणार आहे असं मला वाटतं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने ह्या मराठा समाजाला धनगर समाजाला न्याय द्यायचं झालं तर केंद्र सरकारने इतर राज्यातल्या आरक्षणाच्या संदर्भात ज्या ज्या पद्धतीने प्रत्येक अधिवेशनमध्ये बिल आणतात त्याप्रमाणे तुम्ही मराठा आणि धनगर आरक्षणाच्या संदर्भातले बिल का आणत नाही लोकसभेमध्ये एक काल ज्या पद्धतीनं टीका झाली काल त्या उद्धव ठाकरे बोगस म्हटलं त्यानंतर द्यानंत, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वगळलं की ज्यांनी सोनियाच्या इशाऱ्यावर काम करतात अशा लोकांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही आणि आजचे मुख्यमंत्री कोणाच्या इशारावर काम करतात हे सुद्धा दिल्लीकरांचे तळवे छेपण्याचंच काम करत ना त्यामुळे आज आपलं सरकार किंवा शासन आपल्याद्वारे ह्या एका भंपक उपक्रमाच्याद्वारे ज्या पद्धतीने शासनाच्या तिजोरीची लूट होते एकट्या सिंधुदुर्गमध्ये शासन आपल्याद्वारे हा जो कार्यक्रम आखला त्यासाठी एस टीचे चौऱ्याऐंशी लाख रुपये चौऱ्याऐंशी कोटी रुपये खर्च करावे लागले म्हणजे विचार करा कशा पद्धतीने पैशाची लयलूट होते त्यामुळे केवळ ना केवळ थातूरमातूर तिथे त्या लोकांना कुठेतरी आश्वासनं द्यायची आणि शासकीय तिजोरीतून आपला टेंबा मिरवायचा हे काम सध्या महाराष्ट्रातलं मिंद्या सरकार करत आहे शाळेच्या वेळा बदलण्यासंदर्भात राज्यपाल सूचना करतात पण राज्यातली सरकार मात्र यावरची शांत आहे त्यांना हे सुचत देखील नाही की शाळाची वेळ बदलण्याची गरज आहे कारण की मुलांना उठण्यासाठी खूप अडचण होते ते खरं आहे सकाळी सहा साडेसहा वाजता जी शाळा असते त्या ते विद्यार्थ्यांना पाच पाच साडेपाच वाजता उठावं लागतं आणि शाळेत जावं लागतं त्यामुळे झोप पूर्ण न हो होणारी मुलं ज्या वेळेला शाळेत जातात त्यावेळेला मी स्वतः पाहिलेलं आहे आम्ही सध्या शाळा चालवतोय त्यामुळे तिथे गेल्यानंतर त्यांना अभ्यासामध्ये

एका दुष्ट हेतूने प्रेरित होऊन महाराष्ट्रातलं सरकार काम करत आहे या महाराष्ट्राच्या सरकारच्या समोर केवळने केवळ मातोश्री माननीय उद्धवजी ठाकरे माननीय आदित्यजी ठाकरे या पलीकडे त्यांना कोणता प्रश्नच नाही संप सध्या महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झालेला शेतकरी रडतो आहे तिकडे पाहायला त्यांना लक्ष नाही आहे परंतु इथे मात्र मातोश्रीच्या पाठीमागे वेगवेगळं वेग संकटं निर्माण करायची याच्यातून त्यांची जी राक्षसी प्रवृत्ती आहे प्रवृत्ती जी आहे गद्दारांची ही दिसून येते पण ही राक्षसी प्रवृत्ती ठेवण्याचं काम महाराष्ट्रातली प्रामाणिक जनता करेल आणि पूर्ण महाराष्ट्र माननीय उद्धवजी ठाकरेंच्या आदित्यजी ठाकरेंच्या पाठीशी मजबूतीने उभा आहे जो मुख्यमंत्री शपथविधी हो त्याच्यासाठी काल यांच्याकडे खरगेंकडे शिवसेना आमंत्रणाच्याबद्दल मला त्याची काही कल्पना नाही आहे पण कालच्या काँग्रेस नेते खरगेसाहेब यांच्याकडचं जे डिनर आहे त्याचं आमंत्रण आलं होतं पण आमचे पूर्वनियोजित कार्यक्रम जे होते त्यामध्ये मी स्वतः बिझी होतो आणि संजय राऊत साहेबांना अर्जंट मुंबईला जावं लागलं त्यामुळे त्या ठिकाणी ते, ते, ते गेले okay. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका